कोरोना महामारीच्या संक्रमणात सर्वाधिक 3 लेयर मास्क वापरले जायचे, मात्र आता कोरोनाचं संक्रमण कमी होऊ लागल्याने मास्कच्या विक्रीत देखील घट होऊ लागली आहे। सध्या मास्कच्या विक्रीत जवळपास 80 ते 90% घट झाल्याचं व्यावसायिकांकडून सांगण्यात आलं आहे। पहिल्या वेव्हच्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर 80 ते 90% घट झाली आहे मास्कच्या डिमांडमध्ये। सेकंड वेव्हमध्ये थोडीफार डिमांड होती, पण थर्ड वेव्हमध्ये जास्त करून मास्क सोडून बाकी म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टीची डिमांड नव्हती। आणि मास्कची पण डिमांड होती ती फक्त 5-6 दिवस मास्कची डिमांड होती। त्याच्यानंतर आत्ता जर बघायला गेले तर माल सगळीकडे पडून आहे व्यापाऱ्यांकडे, आणि कुठंच त्याचं काही डिमांड नाही किंवा कोणाकडेही काही सेल पण होत नाही आहे। मास्क आता लोक घालत नाही आहे कारण कोणाला काही भीती वगैरे राहिलेली नाही आहेत। लोकं जे रस्त्यावरती थोडंफार मास्क जे घालून फिरत आहेत ते फक्त पोलिसांच्या भीतीनं घालत आहेत। बाकी जर बघितलं तर मास्कची जी डिमांड आहे ती आत्ता जी थोडी 20-30% जी डिमांड आहे ती फक्त हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सकडूनच येते, आणि जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं डिमांड येते। रस्त्यावरती जर बघितलं तर लोकं अशीच फिरत आहेत, कोणाला काही मास्कची किंवा कोरोनाची भीती दिसत नाही आहे। आणि अजून तर कोरोना असं संपलेलं आहे असं कोणी सांगितलेलं पण नाही आहे। मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत होते। आता तिसरी लाट ओसरल्यानंतर मात्र मास्कच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच कोरोना झालेल्या रुग्णाला लागणाऱ्या औषध उपचारातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। यामुळेच रुग्णसंख्या घटल्याने आता आपल्याला काहीच होणार नाही अशा आविर्भावात गेल्या काही महिन्यांपासून पुणेकर शहरामध्ये विना मास्क वावरताना दिसत आहेत, जे की सध्या तरी धोक्याचे आहे। त्यामुळे पुणेकरांनो, मास्क घाला आणि भविष्यातील धोका टाळा।